मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय ब्रह्महरि आचार्य पुण्यभूमि भले आप सहा होना रो महोत्सव है। यह महोत्सव जादवराम जा संधिवान महाराजानी वारकरी शिक्षण संस्थेची आणि कीर्ती मोठ्या आनंदाने इथपर्यंत पोहोचवलेली आहे। ज्या संस्थेमध्ये इवले शिवरूप लावी आले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी आमच्या जोग महाराजाने हे चंदनाचं झाड आळंदीमध्ये लावलेलं आहे। या चंदनाचा सुगंध देणारे जे जी मंडळी होऊन गेलेली आहेत आजही हयातीत आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने नावं आपण घेतो आताच आमच्या पांडुरंग महाराजाने घोलेने याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे। त्यामुळे जी संस्था आहे ही संस्था सामान्याची नाही, असामान्य पुरुषांची संस्था आहे। असामान्य म्हणजे त्याच्यातली जी रत्नासारखी माणसं म्हणजे वेंकटस्वामी महाराज, मारुती महाराज, लक्ष्मण महाराज आणि आमचे मामासाहेब दांडेकर, त्या काळामध्ये आमचे वडिलांना सांगायचे पंढरपूरला गेल्यानंतर जर वेंकटस्वामी महाराजांचं दर्शन झालं नाही, त्यांचं कीर्तन ऐकलं नाही, म्हणलं वारी झाली नाही, इतका अधिकार त्यांचा, अशी कीर्ती त्यांची होती। ही सगळी असामान्य मामाच्या बाबतीतला प्रश्नच नाही का। हे जी फाउंडेशन जे लाभलेलं आहे जोग महाराजांचा अधिकार काय, जोग महाराजांच्या सल्ल्याप्रमाणे आणखी आणि एवढे मोठे लोकमान्य टिळक वागत असतात काय, जोग महाराजांचा सांगायला वेळ नाही पण सांगत नाही अशी ही मोठी मंडळी आहे। मामांच्या बाबतीमध्ये तर प्रश्नच नाही का। त्या काळामध्ये असणारे डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती त्यांच्या व्याख्यानामधून मामाचा गौरव करतेवेळी त्यांची वाक्य आहे बाबा, माय फ्रेंड एस बी दांडेकर इज फेलो आर डी रानडे इज फेलो प्रिन्सिपॉल दांडेकर इज अ ग्रेट फिलॉसॉफर ऑफ इंडिया नॉट ओनली इंडिया बट वर्ल्ड। जागतिक कीर्तीचे तत्व येते जगामध्ये असणारे वर्णन कोण करतात, डॉक्टर राधाकृष्णन। अशी मंडळी आमच्या संस्थेला लाभलेली आहे आणि त्यांचंही फाउंडेशन असल्यामुळे जो जो संस्थेमध्ये येईल तो आणि जीवन बदलून जात असतं आणि आज समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य जर राष्ट्रभूषणामध्ये असेल तर कोणाच्याही मुखामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचं नाव आल्याशिवाय राहत नाही। अशी वारकरी शिक्षण संस्था त्यांची दौरा आमच्या आणि संदीपान महाराजाने अध्यक्षरूपाने आणि सांभाळले तेव्हा नुसतेच सांभाळले नाही तर आणि जो जो येईल महाराष्ट्रामध्ये त्याला प्रबोधन करीत राहिले। मुखी अमृताची वाणी देव जीव देव देवाचे कारण शुद्ध बीजापोटी असं आहे। मग शिंदे हे आणि कुलोत्पन्न घराण्यामधले आमचे पद्मश्री शिंदे महाराज ना आम्ही त्यांना म्हणत असो या शंकर महाराज या पवित्र घराण्यामध्ये असं आहे। कुळी कन्यापुत्र होतुजे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा आपली आई बा असे जो जागता धन्य माता पिता तयाजी म्हणून आपल्याला सामान्य जरी वाटत असले सपान महाराज तरी सामान्य आहे आमच्या दृष्टीतून मोठे आणखी गौरवयुक्त असे आहेत। त्यांच्या मुखातून निघणारी वाणी आहे कीर्तनाच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला अमृताचा वर्षाव करीत असतात तेव्हा असा अमृताचा वर्षाव करणारे आमचे संदीपन महाराज त्यांचा परिवार जेवढा आपण त्यांना आशीर्वाद द्यावा तेवढा आशीर्वाद आणि कमीच आहे। तेव्हा अमृताचा वर्षाव कोणाला खंडित वाटत असतो का, सतत राहत व्हावा अशा रीतीने आणि संस्था सांभाळून मोठं कार्य करत असतात अशा या आणि सामान्य नव्हे अलौकिक विभूतीला परमेश्वराने भरपूर त्यांच्या परिवाराला त्यांची चाहते मंडळी यांना भरभरून आयुष्य द्यावं
त्याचप्रमाणे अकल्प आयुष्य व्हावे ते आपला माझ्या सगळं हरिभाय बाजवा. म्हणजे जोग महाराजांची कीर्ती वाढवणारे संदीपान महाराज स्वतःला कीर्ती वाढवतात, पण त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या मुखामधून आणि करता आम्हाला असं वाटते परीक्षक म्हणून आणखी ते संस्थेमध्ये आहे आणि ज्याच्या आणि दरबारामध्ये गोरोबा काकाच्या दरबारामध्ये मोठा महोत्सव होत आहे तेव्हा गोरोबा काकाने सुद्धा त्या काळामध्ये परीक्षा घेतली होती, त्याच्यामध्ये नामदेव महाराज कच्चे ठरले होते. त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून हेच गोरोबा काका म्हणजे संदीपान महाराज आणि कितीतरी वर्षापासून 40 वर्षापासून संस्थेची परीक्षा घेत असतात बरं का, आणि त्यांनी नापास म्हणून विद्यार्थीच करीत नाही सगळे पास करून टाकला, गोरोबा काकाची चूकसुद्धा भरून काढली आणि नाव हे संदीपनी आहे. भगवान श्रीकृष्णसुद्धा संदीपनीच्या आश्रमामध्ये उज्जैनच्या रामदास नालंदा युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना आणखी मार्गदर्शन करत असत, तेच संदीपनी आपल्याला संदीपनीच्या रूपाने प्राप्त झालेले आहेत. जेवढं वर्णन करावं तेवढं वर्णन काय वाणू आता अनपुरी वाणी, त्यांना भरभरून आयुष्य द्यावं आणि त्यांच्या मुखातली वाणी सर्वांना आणखी आनंद देव अशी ज्ञानेश्वर महाराज तुकोबा आहे नामदेव महाराज पांडुरंग परमात्मा जोग महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत घालून असलेलं आयुष्य आहे हा संकल्प पूर्ण करावा असे पांडुरंगाचे चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण.